आषाढी यात्रेसाठी येणारा प्रत्येक वारकरी हा व्हीआयपी आहे. वारकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून वेळेत कामे पूर्ण करा. पालखी मार्गावरील ग्रामपंचायतीसाठी 3,15,00,000 रुपयांची मागणी करण्यात आली आहे. येणारी आषाढी यात्रा हरित व निर्मल वारी असेल अशा सूचना जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. पंढरपूर येथे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या सभागृहात आषाढी यात्रा 2023 अंतर्गत शासकीय आढावा व पालखी सोहळा प्रमुख यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पालखी प्रमुख आहेत किंवा वारकरी आहेत त्यांच्या हस्ते वृक्षारोपण केलेलं आहे. आपण 10,000 टार्गेट ठेवलं होतं पण पूर्ण 10,000 काही त्यावेळेस लागले नाही, 8,500-9,000 काय तर लागले. आणि आता मी ते झाडं किती जिवंत आहेत त्याचा सर्वे करायला लावलेला आहे, त्याचा आकडा समोर येईल. त्या झाडाची जबाबदारी आम्ही कुठल्या तरी शेतकऱ्यांना किंवा गावातील नागरिकांना दिली होती. माझी त्याच्यामागची भूमिका अशी आहे की 5-10 वर्षानंतर ही पूर्ण वारीचा जो रस्ता आहे तो सावलीत झाला पाहिजे. आणि याच्यासाठी सगळ्यांना आम्ही आवाहन करतोय, विनंती करतोय की गावकऱ्यांनी, ग्रामपंचायतीने, एनजीओने सगळ्यांनी पुढाकार घेऊन आपापल्या परीने झाडं लावा आणि ते झाडं जगवा. कारण आता ऊन खूप वाढतंय, दरवर्षी बघतोय आपण टेम्परेचर वाढतंय. त्याच्यामुळे आपण हरित वारी ही संकल्पना मागच्या वर्षीपासून जोरात सुरू केली, ही त्याच्यामध्ये आणखी वाढ करून आम्ही 15 दिवस अगोदर खड्डे खोदणे, रोपं जमा करणे आणि वारकरी आले, दिंडी पालखी आले की त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्याचं नियोजन आपण ह्या वर्षी पण करतोय. याप्रसंगी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक सरदेश पांडे, निवासी उपजिल्हाधिकारी क्षमा पवार, प्रांताधिकारी गजानन गुरव, तहसीलदार सुशील बेल्हेकर, मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर जळगावकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, कार्यकारी अभियंता सुनील कटक धोंड, कार्यकारी अभियंता खरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सोनिया बागडे प्रमुख उपस्थित होते.